वीस घेतल्यानंतर त्यांनी पहिला अवयव आहे एक, दुसरा आहे दोन, तिसरा आहे चार, नंतर आहे पाच, नंतर आहे दहा, नंतर आहे वीस. त्यानंतर आपण एकवीस घ्या. पहिला आहे एक, त्यानंतर आहे तीन, त्यानंतर आहे सात, त्यानंतर आहे एकवीस. या दोन संख्या आहेत, या दोन संख्यांचे एक विभाजक आहे. आता यामध्ये जर विचार केला तर एक, दोन, चार, पाच, दहा आणि वीस, आणि या ठिकाणी फक्त एक हाच एक विभाजक असा आहे की त्या दोन्हीमध्ये सामायिक आहे. म्हणून या दोन संख्यांना एकमेकीच्या सहमूळ संख्या म्हणायचं. अशा सहमूळ संख्या एक ते शंभर असतील मध्ये कितीही असू शकतात. त्यानंतर आहे जोडमूळ संख्या. ही एक संकल्पना तुमच्यासाठी नवीन आहे. आता समूळ संख्येमध्ये एक हा सामायिक विभाजक असतो. एकमेव आता जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या अशा असतात की ज्या दोन मूळ संख्येमध्ये फक्त दोनचा फरक असतो. आता आपण तुम्हाला सगळ्या मूळ संख्या माहिती आहेत, एक ते शंभर अंक माहिती आहेत. एक ते शंभर अंकामध्ये पहिल्या पन्नास मध्ये 15 मूळ संख्या आहेत, त्यानंतर 51 ते 100 मध्ये 10 मूळ संख्या आहेत. तर यामध्ये दोनचा फरक असणाऱ्या अशा 8 जोड्या आहेत आपल्याच्या, आणि त्या 8 जोड्या म्हणजे समजा 3 आणि 5. आता पहिली दोन मूळ संख्या आहेत 2, त्यानंतर 3, त्यानंतर 5, 7, 11, 13, 17, 19, 23. इथपर्यंत जरी घेतलं तरी तुमच्या लक्षात येईल तर आता तुम्ही पहा या ठिकाणी 2 आणि 3 यामध्ये 1 चा फरक आहे. 2 आणि 3 मध्ये 1 चा फरक, 3 आणि 5 यामध्ये 2 चा फरक आहे. म्हणून ही जोडमूळ संख्या जोडमूळ. 5 आणि 7 यामध्ये 2 चा फरक आहे, म्हणून ही पण जोडमूळ संख्या. 11 आणि 13 यामध्ये 2 चा फरक आहे, म्हणून ती जोडमूळ संख्या. म्हणजे ज्या दोन मूळ संख्येमध्ये दोनचा फरक असतो त्या संख्येला जोडमूळ संख्या असं आपण म्हणतो. हे तुमच्यासाठी जे दोन मूळ संख्या नवीन आहे, सहमूळ संख्या आणि जोडमूळ संख्या. आता याचा फरक समजून घ्या. सहमूळ संख्या 5 असती, दुसरी 9 असेल, 10 असेल, 12 असेल, 25 असेल, ती संयुक्तही असू शकते. आता याच्यामध्ये मी मागे घेतलो होतो 20 आणि 21. 20 संयुक्त संख्या आहे, 21 पण संयुक्त संख्या आहे. त्याच्यामध्ये एक मूळ संख्या पण असू शकते. जर दोन संख्येपैकी जर एक मूळ संख्या असेल तर त्या तिथं घेऊ आपण. 7 घ्या आणि दुसरी 20 घ्या. आता 20 चे अवयव 7 चे अवयव मिळते. 7 चा अवयव 1 आणि 7. 20 चे अवयव 1 आहे, 2 आहे, 4 आहे, 5 आहे, 10 आहे, 20 आहे. या दोन संख्येमध्ये एक हाच एक सामायिक विभाजक आहे. म्हणजे या दोन संख्या जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या आहे. फरक समजून घ्यायचा. ह्या दोन सहमूळ संख्या आहेत, म्हणजे याच्यामध्ये जर एक दोन संख्येपैकी जर एक मूळ संख्या असेल तर त्या निश्चित सहमूळ संख्या असतात. आता जोडमूळ संख्येमध्ये दोनचा फरक, मूळ संख्येमध्ये दोनचा फरक. आता त्यानंतर आहे वर्ग संख्या. इथपर्यंत आपण आता आलेलो आहोत. आता वर्ग संख्या आहे. वर्ग संख्या तुम्हाला जवळजवळ प्रत्येकाचे हे 30 पर्यंतचे वर्ग पाठ पाहिजे. कारण जर ज्याला शिष्यवृत्तीमध्ये आपल्याला करिअर करायचं असेल, ज्याला शिष्यवृत्तीमध्ये यायचं असेल, ज्याला शिष्यवृत्तीमध्ये आपलं यश प्राप्त करायचं असेल, तर त्याला ह्या गोष्टी माहीत पाहिजे की आपले 1 ते 30 पर्यंतचे वर्ग हे पाठच पाहिजे. आता पहिलं म्हणजे वर्ग म्हणजे काय, आता इथपासून तुमची सुरुवात असणार आहे.
कारण तुम्हाला ही गोष्ट पण नवीन आहे. आता वर्ग लिहिताना काय केलं पाहिजे आपण? आता वर्ग संख्या वर्ग संख्या लिहिताना एक चा वर्ग हा झाला एक झाला पाया आणि दोन झाला घातांक. ही गोष्ट समजून घ्या पहिली, कारण या ठिकाणी जर आपण खाली लिहितो त्याला पाया म्हणतो, घातांक असतो तो मग आपला समजा दोन चा तिसरा घात असू शकतो, दोन चा चौथा घात असू शकतो, म्हणजे दोन चा चार वेळा गुणाकार, दोन चा तीन वेळा गुणाकार. आणि वर्ग याचा अर्थ असा आहे एक त्याच संख्येचा दोन वेळा, म्हणजे त्याच संख्येने त्याच संख्येला गुणणे म्हणजे वर्ग करणे. एवढी संकल्पना महत्वाची आहे, त्याच संख्येने त्याच संख्येला गुणणे. आता पहा, एकचा वर्ग म्हणजे एक गुणिले एकचा वर्ग एक, तर दोनचा वर्ग म्हणजे दोन गुणिले दोन म्हणजे चार. तीनचा वर्ग तीन गुणिले तीन बरोबर नऊ. त्यानंतर चारचा वर्ग चार गुणिले चार बरोबर सोळा. आता विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, असं आपण 25 पर्यंत गेलो, 30 पर्यंत जर गेलो तर आपले 1 ते 30 चे वर्ग गुणाकार करताना पाठ होते. पण आता तुम्हाला एक काम आहे की तुम्ही उद्या 1 पासून 30 पर्यंतचे वर्ग या पद्धतीने लिहायचे. पाचचा वर्ग पाच गुणिले पाच बरोबर पाच 25. सहाचा वर्ग सहा गुणिले सहा आता 25 वर्ग, 25 वर्ग म्हणजे 25 गुणिले 25 बरोबर 625. आता पहा, तुम्हाला एक ट्रिक सांगतो की वर्ग काढताना जर शेवटी 5 आला, सर्व विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या फक्त, की जर आपल्याला 25 वर्ग काढ जर शेवटी 5 असेल एका स्थानी, तर 5 वर्ग 25 हा डायरेक्ट घेऊन टाकायचा आणि 2 पुढची संख्या 3 6 झाला आपला 625. ही एक सोपी आयडिया आहे की यामुळं आपला वेळ वाचणार आहे. की जर 25 वर्ग आपल्याला करायचा आहे तर अशा वेळेस काय करायचं, शेवटच्या एका स्थानच्या 5 वर्ग 25 लिहून टाकायचा आणि 2 अगोदरची संख्या. आता जर तुम्हाला असं विचारलं 625 शेवटी 25 असणाऱ्या वर्ग संख्येचं वर्गमूळ विचारलं किंवा या ठिकाणी वर्गमूळ हे वर्गमूळ आहे सगळ्यांचं, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची 5 वर्ग वर्गमूळ 5 आणि हे कोणत्या दोन संख्येचा गुणाकार आहे 2 आणि 3 त्यामध्ये छोटी संख्या घेऊन टाकायची झाला त्याचं वर्गमूळ. आता वर्ग संख्या म्हणजे त्याच संख्येने त्याच संख्येला गुणणे. त्या संख्येने त्या संख्येला गुणणे. आता त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की चौरस संख्या. चौरस संख्या म्हणजे वर्ग संख्या. या ठिकाणी आपल्याला जी काही संकल्पना दिली आहे, आता चौरस म्हटलं तर चौरस म्हटलं या ठिकाणी आपण त्या भूमितीक आकृतीच्या चारही बाजू समान असतात. त्या ठिकाणी 2 2 2 2 आपण कितीतरी चौरस म्हणजे आपण याचं क्षेत्रफळ काढताना बाजू दिली बाजू किंवा बाजूचा वर्ग म्हणतो. म्हणजे जे चौरस संख्या जी आहे ती याच्यावर संकल्पना आहे. समजा 2 ही 2 चौरस संख्या 2 गुणिले 2 4. चौरस संख्या आणि वर्ग संख्या ह्या दोन सारख्याच आहेत, त्याच्यामध्ये बदल नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आहे त्रिकोणी. आता त्रिकोणी संख्येमध्ये संख्येसाठी आपल्याला थोडासा वेळ द्यायचा आहे, कारण त्रिकोणी संख्या ही नवीन संकल्पना आहे आणि जवळजवळ बऱ्याच मुलांचा गोंधळ करणारी संकल्पना आहे. जसं या ठिकाणी आपण सांगितलं की आपण वर्ग करताना पाया आणि घातांक या दोन गोष्टी महत्वाच्या असतात, तशाच त्रिकोणी संख्येमध्ये त्रिकोणी संख्या आणि पाया
त्या पायावर उभा राहणारी त्रिकोण. किती संकल्पना आहे? ही संकल्पना आहे समभुज त्रिकोणावरती. आता विद्यार्थी मित्रांनो, या दृष्टीकडे तुम्ही थोडस मन लावून लक्ष द्यायचं. जर या ठिकाणी तुम्ही मन लावून लक्ष दिलं तर त्रिकोणी संख्या ही जी संकल्पना आहे ही तुमच्या तुम्हाला कधीही भीती न दाखवणारी संकल्पना असणार. आता त्रिकोणी संख्या एक पासून सुरुवात होतात. आता ते करायच्या कशा? आपण पहिल्यांदा आपण संशोधनाचा विषय आहे त्याच्यामध्ये पाया कोणता धरायचा, त्रिकोणी कोणती संख्या कोणती धरायची, त्या खूप गोष्टी आहेत. पण याच्यामध्ये तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे मी, आणि तो रामबाण उपाय असेल तुमच्या जवळ की तुम्ही ती पटकन सोडू शकता. आता प्रथम या ठिकाणी आपण जसं समसंख्या पाहिल्या, विषम संख्या पाहिल्या. विषम संख्येची पहिली एक ही विषम संख्या आहे. आता त्यामध्ये समजा आपण एक पहिला सुरुवात एक पासून, एक ही संख्या जर घेतली तर एक संख्येची त्रिकोणी संख्या म्हणजे जर आपण काढली तर त्यांनी सांगितलं की ज्या संख्येला ज्या दोन संख्ये लगतच्या ज्या दोन लगतच्या संख्येचा गुणाकार करेल ती त्याची त्रिकोणी संख्या. आता एक एक म्हणजे एक एक गुणिले दोन, एक गुणिले दोन बेक बे आणि त्याला भागिले दोन म्हणजे बेक बे एक ही त्रिकोणी संख्या आहे. आता तुम्हाला त्रिकोणी संख्या तुम्ही म्हणता असताना काय केलं नेमकी आता तुम्हाला पुढे करत आहे. आता दोन एक दोन गुणिले तीन हे त्रि सहा, सहा भागिले दोन म्हणजे तीन. ही तीन ही त्रिकोणी संख्या आहे. एक ही त्रिकोणी संख्या आहे आणि एक आणि हे दोन याला म्हणजे पा जर पाया दिला. आता दुसरा पाया आहे तीन. आता विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवायचं, जर पाया पहिला तीन आहे तीनाला पुढच्या संख्येने गुणायचं लगतच्या. तीन गुणिले चार, तीन चौक बारा भागिले दोन बेचाळीस बारा. आता त्यानंतर चार घ्या, चार गुणिले पाच, चार पंचे वीस भागिले दोन दहा. पाच पाया घ्या, पाच गुणिले सहा तीस भागिले दोन. आता तुम्ही तुमच्यासाठी थोडासा वेळ देतो की ज्यावेळेस सहा पाया असेल त्यावेळेस त्रिकोणी संख्या कोणती आहे. पण तत्पूर्वी तुम्हाला याच्यावरून मी त्रिकोणी संख्या समजून सांगणार आहे. या अगोदर मी सांगितलं तुम्हाला त्रिकोणी संख्या ही समभुज त्रिकोणाची संकल्पना आहे. आता पाया आपला तीन आहे, तीन आहे, तीन तीन मध्ये आहे, एक दोन तीन 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 मध्ये. आता याच्यावरती त्रिकोण तयार होण्यासाठी तीनानंतर किती किंमत येतील, दोन. त्यानंतर दोन किंमत येतील आणि त्यानंतर एक किंमत येईल. आता तुमच्या लक्षात आलं की या ठिकाणी तीन पाया म्हणजे एक 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 दोन तीन तीन किंमत आहे. तीन पाया आहे आपला, तर तीन पायावर इमारत उभा राहण्यासाठी त्रिकोण उभा राहण्यासाठी किती संख्या लागतात, सहा. एक दोन तीन चार पाच आणि सहा. म्हणजे तुमच्या लक्षात आलं जर तीन पाया असेल तर त्रिकोणी संख्या किती असते, किती असते, सहा. आता तुमच्या इथं लक्षात येईल, आता आपण हेच घेऊ सहा. एक दोन तीन चार पाच आणि सहा, सहा पाया आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही पुढची त्रिकोणी संख्या शोधून ठेवा. आता तुम्ही शोधली पण असणार आहे सहा सहा गुणिले सात,
7 42 21 पण आता हे 6 झाले 1 2 3 4 5 6 11 1 2 3 4 11 1 3 15 3 18 18 2 20 20 21 आता लक्षात आली तुमच्या ही संकल्पना ज्यावेळेस तुमची स्पष्ट होईल त्यावेळेस त्रिकोणी संख्या ही तुमची कधीही चुकणार नाही. म्हणजे तुमच्या याच्यामध्ये डोक्यामध्ये पाया आणि त्रिकोणी संख्या या दोन संकल्पना अतिशय फिट पाहिजे. कारण ज्या दोन लगतच्या संख्येचा गुणाकार आणि त्याची निम्पट म्हणजे भागिले दोन म्हणजे ती येणारी संख्या असेल ती त्रिकोणी संख्या असेल. आता पाया कोणताही घ्या. आता तुम्ही उद्या येताना लक्षात ठेवा जसं मी तुम्हाला 1 ते 30 पर्यंतचे वर्ग संख्या सांगितल्या तसं तुम्ही पाया 1 पासून 25 पर्यंत घ्या 20 पर्यंत घ्या आणि त्या पायावरती कोणती त्रिकोणी संख्या येते त्या संख्या एकदा तुमच्या लक्षात आल्या हे पहा. पहिली संख्या एकामध्ये पाया मिळाला दुसरी संख्या तयार होते दुसऱ्या संख्येमध्ये तिसरा पाया मिळाला चौथी संख्या तयार होते असं तुम्ही जर करत गेले तर आपोआप तुम्हाला सगळ्या संख्या. पण त्या ध्यानात ठेवण्यापेक्षा हे जर आपण लक्षात ठेवलं की लगतच्या दोन संख्येचा गुणाकार भागिले दोन बरोबर काय आहे ही त्रिकोणी संख्या आहे. आता ही संकल्पना एकदम स्पष्ट होणार आहे तुमची आणि याच्यामध्ये जर काही शंका असेल तर तुम्ही मला कधीही विचारू शकता. आता ही गोष्ट याच्यावरती आपण खूप प्रश्न घेणार आहे कारण त्रिकोणी संख्येवर आलेला प्रश्न बऱ्याच वेळा मुलांचा चुकतो आणि गुणवत्तेमध्ये येण्यासाठी 1 ते 2 प्रश्न फार महत्वाचे असतात. जे वेळखाऊ प्रश्न असतात परंतु ट्रिकच्या माध्यमातून जर गेलो तर आपण फार लवकर. आता मी एकच पाया दिला असता संख्या कशी काढायची संख्या दिली असता पाया कसा काढायचा त्या गोष्टी फार महत्वाच्या. आता तिथे आपल्याला संख्या दिली जाते आणि संख्या दिल्यानंतर पाया काढायचा सांगतात. आता पाया काढायचा म्हणजे फार तर किचकट गोष्ट आहे पण आपण ती फार लवकर तुम्हाला ती ट्रिक्स मधून सांगणार आहे. आता प्रथम सर्वांनी पेन घ्यायचा आणि वहीवरती मी तुम्हाला या ठिकाणी ज्या संख्या लिहिलेल्या आहेत त्या संख्यांची व्याख्या सांगणार आहे आणि त्या व्याख्या प्रत्येकाने आपली व्यवस्थित लिहून घ्यायच्या. रेडी सर्वांनी पेन घ्या हातामध्ये. पहिली संख्या टाका समसंख्या. त्या संख्येच्या एकक स्थानी एवढ्या संख्या एकदा लिहिल्या की तुम्हाला कधीही अडचण येणार नाही. कोणतंही पुस्तक पाहायची गरज नाही आणि यानंतर समसंख्या कशा काढायच्या विषम कशा काढायच्या नैसर्गिक संख्या कशी काढायची मूळ संख्या कशा दोन संख्या कशा वर्ग संख्या कशा या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी या उदाहरणातून समजून येणार. प्रत्येकाचं एक तरी उदाहरण दिलं तरी तुमच्या संकल्पना पूर्ण स्पष्ट होणार आहे. लिहिलं या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतात त्या संख्येना समसंख्या असे म्हणतात. किंवा 2 ने निश्चित भाग जाणाऱ्या सर्व संख्यांना समसंख्या असे म्हणतात. या दोन गोष्टी असतात. त्यानंतर खालच्या ओळीला दुसरी विषम संख्या. या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक असतात त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात. आणि जर तुम्हाला चुकून असा प्रश्न येऊ शकतो सर्वात मोठी विषम संख्या कोणती जर 2 अंकी विचारली 3 अंकी विचारली 4 अंकी विचारली तर लिहू शकतो आपण. फक्त असा प्रश्न विचारला सर्वात मोठी विषम संख्या कोणती तर त्याच्या खाली यापैकी उत्तर येणार. कारण आपण कोणतीही संख्या असू द्या त्या अनंत असतात ती कधीही तिला मर्यादा नसते तेव्हा सर्वात मोठी संख्या आपण सांगू शकत असे फसवे प्रश्न येतात आणि आपले 2 मार्क निघून जातात. त्यानंतर तिसरी आहे मूळ संख्या. ज्या संख्येचे 1 आणि 3 संख्या असे 2 विभाजक असतात त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात.
त्यामध्ये परत आलेली आहे सहमूळ संख्या. झाला असेल सहमूळ संख्या. तर सहमूळ संख्या कशाला म्हणायचं? कोणते दोन असू शकतात, त्या दोन सहमूळ संख्या तीनही असू शकतात, कारण त्या तीन संख्येचा फक्त एकच सामायिक विभाजक केला पाहिजे आणि तो म्हणजे एक. ज्या दोन संख्येचा एक हाच सामायिक विभाजक असतो, एक हाच सामायिक विभाजक असतो. इतर जर सामायिक विभाजक आले तर त्या सहमूळ संख्या होऊ शकत नाही. त्या दोन संख्येचा एक हा सामायिक विभाजक असतो, त्या दोन संख्यांना एकमेकीच्या सहमूळ संख्या म्हणतात. त्यानंतर झाला असेल पाचवी आहे जोडमूळ संख्या. याचे जे उदाहरण आहे ते तुम्ही लिहायचे उद्या शोधून, कारण का जर मी उदाहरण दिलं तर तुमच्या लक्षात येईल, पण उद्या तुम्ही आता समजा या ठिकाणी समसंख्या आहे, ज्या संख्येचे एक स्थानिक 0, 2, 4, 6 तुम्ही खाल्ल्याचं उदाहरणार्थ 20 असेल, 22 असेल, 24 असेल, 26 असेल, 28 असेल, हे उदाहरण तुम्ही लिहायचे. दोन मूळ संख्या, ज्या दोन मूळ संख्येमध्ये दोनचा फरक असतो, त्या दोन मूळ संख्यांना जोड मूळ संख्या असे म्हणतात. आता 100 मध्ये जोड मूळ संख्येच्या 8 जोड्या आहेत. किती जोड्या आहेत? 8 आहेत. आता त्यामध्ये 3, 5, 5, 7, त्यानंतर 11, 13, 17, 19, 29, 31, 41, 43, 59, 61, 71, 73 अशा जोडमूळ संख्येच्या 8 जोड्या आहेत. 8 जोड्या आहेत. आणि तुम्हाला असा प्रश्न पण येतो खाली दिलेल्या संख्येमध्ये जोडमूळ संख्या ओळखा. आता तिथे तुम्हाला बऱ्याचशा तुम्ही याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, जोडमूळ म्हटलं की त्यामध्ये संयुक्त संख्या येते आणि सहमूळ संख्येमध्ये संयुक्त संख्या येऊ शकते. आता इथं जोडमूळ विचारलं, या दोन्ही मध्ये फरक आहे, एक आहे 27 आणि एक आहे 29, एक मूळ संख्या आहे पण दुसरी मात्र मूळ संख्या नाही, होणार नाही. या दोन्ही संयुक्त संख्या आहेत त्या पण नाही. 5 आणि 7 या दोन्ही मूळ संख्या आहेत आणि फरक 2चा आहे, ती होईल 22, 23 या सहमूळ संख्या असतात. एक संख्या जर मूळ असेल आणि दुसरी संयुक्त असेल या सहमूळ असतात पण जोडमूळ नसतात. म्हणजे एका पर्यायामधून आपल्याला अनेक प्रश्न आणि अनेक प्रश्नांची उत्तरं मिळत असतात. आणि फक्त प्रश्न ज्याला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश प्राप्त करायचं असेल त्याने प्रथम प्रश्न हा मन लावून वाचला पाहिजे. मन लावून वाचल्यानंतर त्याचं आकलन झालं पाहिजे आणि शेवटी काय विचारलंय, सहमूळ विचारली, जोडमूळ विचारली, याच्यातून नाही विचारली, काय विचारली, हे फार गोष्टी महत्वाच्या असतात. ज्या मुलांना हा प्रश्न आकलनपूर्वक समजपूर्वक वाचता येतो तेच मुलं या ठिकाणी सक्सेस होऊ शकतात. आता त्यानंतर आहे वर्ग संख्या. खाली वर्ग संख्या, त्याच संख्येने त्याच संख्येला गुणणे आणि येणारा गुणाकार म्हणजे वर्ग संख्या. फार महत्वाचं आहे. फक्त त्या संख्येने त्या संख्येला गुणणे म्हणजे वर्ग होत नाही, त्या संख्येने त्या संख्येला गुणून येणारा गुणाकार जो आहे ती म्हणजे वर्ग संख्या.
झाला असेल त्या खाली आपण लगेच येणार आहे चौकात. दिलेल्या संख्येस मी मगाशी सांगितलं वर्ग संख्या आणि चौरस संख्या जवळजवळ म्हणजे सेमच आहे सारख्याच आहे. दिलेल्या संख्येस त्या संख्येने गुणल्यास मिळणारी वर्ग संख्या ही चौरस संख्या असते. फक्त तुम्हाला फसवा प्रश्न विचारू शकतात आणि हा की दिलेल्या संख्येमध्ये चौरस संख्या कोणती दिलेली वर्गच असते पण चौरस संख्या विचारली की आपल्या लक्षात आपण विचार करत असतो ही तो वर्ग संख्या आहे ही चौरस असेल की नाही पण जी वर्ग संख्या आहे ती चौरस संख्या असते. त्यानंतर आठवा आहे त्रिकोणी संख्येची जी व्याख्या आहे ती व्यवस्थित लिहून घ्या. दोन क्रमवार संख्येचा गुणाकार दोन क्रमवार संख्येच्या गुणाकाराची निंपट निंपट म्हणजे काय कोणत्याही संख्येची निंपट करताना भागिले दोन करा. कोणत्याही क्रमवार दोन संख्येच्या गुणाकाराची निंपट म्हणजे त्रिकोणी संख्या होय. तो निंपट केल्यास त्रिकोणी संख्या मिळते. आता 30/2 म्हणजे 15. आता या ठिकाणी एक लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला परत समजून सांगणार आहे ज्या दोन क्रमवार संख्या आहेत त्या क्रमवार संख्येमध्ये जी लहान संख्या आहे ती पाया त्या क्रमवार संख्येचा गुणाकार करून त्याची निंपट केली की ती त्रिकोणी संख्या असते. एवढं कळलं की पाया आणि त्रिकोणी संख्या लगतच्या दोन संख्येचा गुणाकार भागिले दोन बरोबर त्रिकोणी संख्या. आता ह्या ज्या संकल्पना आहेत या संकल्पना तुमच्या जवळजवळ स्पष्ट झालेल्या आहेत. आता यामध्ये तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. आता यामध्ये तुम्हाला सम विषम मूळ समूळ जोडमूळ वर्गसंख्या यावर असणारे ते छोटे छोटे प्रश्न आहेत. आता पहिलं जे ट्रिक सांगणार आहे की सम आणि विषम संख्येवरती खूप प्रश्न दिले जातात. सम क्रमवार समसंख्येची बेरीज क्रमवार विषम संख्येची बेरीज क्रमवार सम सर्व संख्यांची बेरीज असा फसवा प्रश्न असतो. क्रमवार संख्यांची बेरीज किती असेल. आता क्रमवार संख्येची बेरीज आपण काल पाहिली 1 ते 10 11 ते 20 21 ते 30 31 ते 40 हे कालच पाहिलेलं आहे आपण. आता तुम्हाला माहिती आहे की आपण काल पाहिलं 1 ते 10 संख्येची बेरीज पाहिजे हे आपल्या तोंडपाठच पाहिजे. ज्याला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश प्राप्त करायचं त्याला ह्या गोष्टी पाठ पाहिजे. 11 ते 20 155 त्यानंतर 21 ते 30 255. आता तुमच्या लक्षात आलं असेल की ज्या वेळेस पहिल्या 1 ते 10 बेरीज 155 येते त्यावेळेस 11 ते 20 ची बेरीज 155 येते. म्हणजे इथला फक्त एक तिथं मांडायचा 21 ते 30 255 येते. फक्त हा दोन तिथं मांडायचा 55 कशीच राहणार तिथं 55 या ठिकाणी आपण आता सगळं आपल्या सर्व संख्या झालेल्या आहेत. आता सर्व संख्या झाल्या परंतु या संख्येवर येणारे प्रश्न इतके महत्वाचे असतात. आता मी एकच प्रश्न घेणार आणि तो तीन प्रकारे तुम्हाला समजून सांगणार. त्यावेळेस तुम्ही हे तीन प्रकार समजून घेणार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्ष द्या थोडंसं.
कारण ही गोष्ट अशी असते, ट्रिक्स ट्रिक्स एकदा समजेपर्यंत लक्षात येत नाही, पण एकदा समजली की ट्रिक्स कधी आपण विसरत नाही. आता एकच प्रश्न लिहिणार आहोत वरती आपण, त्या प्रश्नावरून आपण सर्व प्रकारच्या संख्या समजून घेणार आहोत. प्रश्न आहे, एक ते वीस पर्यंतच्या नैसर्गिक नैसर्गिक म्हणजे मोल, एक दोन तीन चार पाच सहा नैसर्गिक संख्या समसंख्या. एकाच प्रश्नामध्ये मी तीन प्रश्न करणार आहे आणि विषम संख्या. आता पावत विद्यार्थी मित्रांनो, एक ते वीस पर्यंतच्या या क्रमवार्यात एक लक्षात ठेवायचं, क्रमवार साठी वेगळी ट्रिक्स असते, मध्ये येणाऱ्या संख्येसाठी वेगळी ट्रिक्स असते. आता त्यांनी सांगितलं एक ते वीस पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज, समसंख्यांची बेरीज आणि विषम संख्यांची बेरीज. तीन प्रश्न तुम्हाला या ठिकाणी तीन पद्धतीने समजून सांगणार आहे. एक मिनिट तुम्ही लक्ष द्या. पहिलं सर्वात महत्वाचं यामध्ये पहिलं आपल्याला सोडायचं नैसर्गिक संख्या. ही दोन प्रकारे सोडायची, एक कोणती आपले सूत्रानुसार आणि दुसरी असेल आपले ट्रिक्स नुसार. आता नैसर्गिक संख्येची बेरीज पहिली संख्या आहे, पहिली संख्या. शेवटची संख्या आहे वीस. आता आता एकूण संख्या हे फार महत्वाचं आहे. एकूण संख्या किती झाल्या, वीस मधून एक गेले एकोणीस आणि वीस. इथं काय कळलं हे पहा, एकूण संख्या किती, पहिली संख्या किती आहे एक आणि मोठी संख्या किती आहे वीस. वीस मधून एक वजा केला राहिले एकोणीस आणि त्याच्यामध्ये एक वजा केली की एक मिळवायची म्हणजे झाले वीस संख्या. आता आपलं सूत्र काय असतं पहा, संख्येची बेरीज बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या दोन गुणिले एकूण संख्या. इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल, परत समजून सांगतो हे सूत्र तुम्हाला लिहून घ्यायचे. शॉर्टकट करतो, पहिली संख्या शेवटची संख्या आणि एकूण संख्या, त्यावेळेस आपल्याला अशा क्रमवार संख्येची बेरीज करायला लावलेली असते. त्यावेळेस तीन गोष्टी फार महत्वाच्या असतात, पहिली संख्या शेवटची संख्या आणि एकूण दिलेली संख्या किती आहे. आता विद्यार्थी मित्रांनो हे जे सूत्र आहे सर्व संख्यांची बेरीज, सर्व संख्यांची बेरीज बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले दोन गुणिले एकूण संख्या. आता पहिली संख्या आहे एक, शेवटची संख्या आहे वीस भागिले दोन गुणिले संख्या आहे वीस. आता तुम्हाला माहिती वीसने एकवीस, दोनने एकवीस ला भाग जात नाही, इथं गुणाकार असल्यामुळे या दोन्ही आपण त्याला भाग देऊ, भेद आहे वीस. आता एकवीस आणि दहा याचा गुणाकार येतो दोनशे दहा. तर तुम्ही करून पहा, एक ते वीस या दोन एक ते वीस ज्या संख्या आहे या संख्येचा गुणाकार दोनशे दहा आहे. आता आपल्या ट्रिक्स नुसार जर गेलं तर आपल्याला माहिती एक ते वीस या क्रमागत संख्या आणि क्रमागत संख्या म्हटलं की लगेच आपल्या लक्षात यायला पाहिजे की एक ते दहा संख्येची बेरीज आहे पंचावन्न आणि अकरा ते वीस संख्येची बेरीज आहे
त्रेपन्न झालं. आता याच बेरीज करा, झाली दोनशे किती सोपं आलं, किती वेळ गेला. एवढं सूत्र, पहिली संख्या घ्यायची, शेवटची संख्या घ्यायची, एकूण संख्या काढायच्या, सूत्र लिहायचं, त्याचं गणित सोडायचं. हे किती सेकंदामध्ये झालं, पण हे गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. प्रश्न काय विचारला हे पण कळलं पाहिजे. आता आपल्या लक्षात आलं की ज्यावेळेस एक ते दहा संख्येची बेरीज जर 55 असेल तर 11 × 3 = 155 आहे, दोन्हीची बेरीज 210. समजलं मित्रांनो? आता तुम्ही 1 ते 30 असत, 1 ते 30 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज किती, तुमच्यासाठी एकच मिनिटाचा वेळ. तुम्ही असंही करू शकता, असंही करू शकता, आणि कोणत्याला वेळ कमी लागतो, एका मिनिटाच्या आत, कारण आपल्याला अजून खूप घ्यायचंय. ज्याला सूत्र लिहून घ्यायचं असतं त्यांनी हे सूत्र लिहून घ्या, कारण हे फार महत्वाचं सूत्र आहे. तर क्रमवार, क्रमवार सर्व संख्येची बेरीज बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 × 1 एकूण संख्या, हे लिहून घ्या. खूप मजा आहे. पुढं झालं असेल तुम्ही नंतर ते गणित उत्तर टाका. आता 1 ते 20 पर्यंत नैसर्गिक संख्येची बेरीज पाहिली, आता आपल्याला 1 ते 20 पर्यंत सम संख्येची बेरीज पाहिजे. याच्यात आता समसंख्या, यामध्ये समसंख्येमध्ये पहिली समसंख्या कोणती येणार आहे, 2. शेवटची समसंख्या किती येणार आहे, 20. आता एकूण समसंख्या काढताना मी मागे काय केलं, 20 + 1 केलं, आणि त्याच्यात एकूण संख्या भागिले 2 एकूण संख्या आल्या आपल्या. आता एकदा 2 का भागायचं तुमच्या लक्षात आलं, त्याच्यामध्ये 1 मिळवला संख्या येऊन गेली, कसं केलं, शेवटची 20 पहिली संख्या, एकूण संख्येच्या पहिलीची वजा किती मिळाली. पण आता एकूण संख्या काढताना आपल्याला समसंख्या महत्वाची आहे. आता या ठिकाणी पहिली समसंख्या आहे 2, शेवटची समसंख्या आहे 20. मग आता एकूण संख्येचं आपलं सूत्र काय आहे, पहिली मोठी समसंख्या कोणती आहे, 20, शेवटची कोणती आहे, 2, किती झाल्या, 18. किती झाल्या, 18. आता मग मला सांगा त्याच्यामध्ये भागिले 2 म्हणजे किती झाले, 9. भागिले 2 का, कारण समसंख्या ह्या 2 टप्प्याने येतात, आणि जी संख्या पहिली वजा केली ती 1 मिळवायची चाचणी. कारण तुम्हाला पहा, नोटाचा बंध जर दिला तर 5 पासून 11 पर्यंत समजा 10 नोटा आहे, तर किती नोटा होत्या, 8 + 5 गेले खाली उरले 6, आणि 5 × 1 = 7 नोटा होतात, आपण 1 एक्स्ट्रा मिळवतो. तसंच ती आहे, बाकी वेगळं काहीही नाही. आता आपल्याला एकूण संख्या मिळाल्या 10. आता आपलं सूत्र आहे पहिली बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 × 1 एकूण संख्या. आता पहा, पहिली संख्या आहे 2 अधिक शेवटची संख्या आहे 20 भागिले 2 × 10 बरोबर 22 × 5 बरोबर 110. आली 110. आता आपल्याला माहिती एकूण संख्येची बेरीज किती आहे, 210. पैकी आता सम संख्यांची किती झाली, 110. ते फक्त तुमच्या तळ्यासाठी ध्यानात ठेवा. आता इथपर्यंत कळलं हे सूत्र तुम्ही लिहून घ्यायचं, सम संख्येची बेरीज बरोबर पहिली संख्या आणि शेवटची संख्या भागिले 2 × एकूण संख्या. आता पहिली ही सम संख्या असेल, समसंख्येची म्हणल्यानंतर समसंख्या आहे. आता
कस कर फार सोप शेवटची संख्या कोणती आहे 20 शेवटची संख्या किती आहे 20 आहे शेवटची समसंख्या 20 आता 20 ला काय करायचं जोडणे कारण समसंख्या दोन दोनच्या पटीने येतात बरोबर आहे 10 10 चौदा 100 100 म्हणजे पाय मिळवायचा किती सेकंड लागले ध्यानात ठेवा विद्यार्थी मित्रांनो हा जो पूर्ण फापट पसारा आहे फक्त त्याच्यासाठी एक गोष्ट पाठ करून ठेवायची क्रमागत असणाऱ्या विषम संख्यांची किंवा क्रमागत असणाऱ्या समसंख्येची किंवा क्रमागत असणाऱ्या नैसर्गिक संख्येची बेरीज करतो का आपण त्यावेळेस समसंख्येची बेरीज येते त्यावेळेस काय करायचं शेवटची जी समसंख्या आहे तिला दोनने भागायचं आलेल्या बाळाचा वर्ग करायचा आणि आलेल्या वर्गामध्ये पाया मिळवायचा किती सेकंदामध्ये झालं आता हेच गणित जर असं असेल इथं मी काय करतो फक्त 1 ते 30 आता शेवटची संख्या किती आहे 30 भागिले 2 बरोबर 15 15 चा वर्ग 225 अधिक 15 बरोबर 5 5 10 4 1 2 4 किती सेकंड लागले याला म्हणायचं शिष्य ट्रिक तुम्हाला कोणी सांगितलेली नसतात पण हे जर घ्यायचा तुम्हाला कळलं की तुम्ही परत यानंतर कधीही तुम्हाला अडचण येणार नाही आता थोड्याच वेळामध्ये आपण लगेच विषम संख्येची घेणार आणि विषम संख्येची जर ट्रिक्स कळली की मग तुम्हाला आज वेळ फार कमी थोडासा आणि इथं फार फास्ट घेतलं तरी तुम्हाला समजणार नाही आता इथं विषम संख्या जवळजवळ सारखंच असणार आहे पण उत्तर मात्र वेगळं येणार आहे ही कळलं लिहून घेऊ शकता तुम्ही एका सेकंदामध्ये जर क्रमवार क्रमवार संख्येमध्ये जर समसंख्येची बेरीज विचारली तर शेवटच्या समसंख्येचा वर्ग करावा शेवटच्या समसंख्येचे अर्धे करावे त्यानंतर त्याचा वर्ग करावा आणि त्या वर्गामध्ये तो पाया मिळावा फार तो काही 20 चा अर्धे 10 10 चा वर्ग 100 आपण पाया 10 मिळवला 110 आता अविषम संख्या फार पटकन घेऊ आपण विषम संख्येची बेरीज करायची आपल्याला आता विषम संख्येमध्ये पहा सगळ्यात महत्वाचं पहिली संख्या आता एक विषम संख्या आहे तुम्हाला माहिती आहे म्हणून इथं पहिली विषम संख्या एक शेवटची विषम संख्या आता 20 ही विषम संख्या नाहीये शेवटची विषम संख्या जसं आपण इथं 2 घेतली होती तशी तिथून त्या ठिकाणी आपण किती घेणार आहे 19 घेतल्यानंतर एकूण आपल्याला समसंख्या काढायची एकूण विषम संख्या काढायची आता एकूण विषम संख्या मागाशी कसं काढल्या होत्या पहिली तर शेवटची संख्या आहे 19 वजा 1 बरोबर किती आल्या 18 भागिले 2 9 9 म्हणजे 10 कारण छेद महत्वाचा आहे की आपण सम आणि विषम ज्यावेळेस काढतो त्यावेळेस भागिले 2 करायचं कारण 2च्या पटीमध्ये असतात 2च्या टप्प्याने असतात मग हे पहिली अशी मोठी संख्या वजा पहिली संख्या 18 भागिले 2 9 आणि 9 मध्ये 10 आता आपल्याला एकूण संख्या मिळाली 10 आपलं सूत्र आहे आता विषम संख्यांची बेरीज सूत्र तेच सूत्रात बदल होत नाही सम असू द्या विषम असू द्या पण त्याच्यासाठी पहिली संख्या शेवटची संख्या एकूण संख्या आता पहा आता पहिली संख्या किती होती आपली 1 अधिक शेवटची किती आहे 19 भागिले 2 गुणिले 10 बरोबर 20 भागिले 2 गुणिले 10 5 10 20 5 100 दिसत असेल तुम्हाला म्हणजे आपलं उत्तर आलं 100 आपलं उत्तर आलं 100 आपण पहिलं गणित आठवत पहिलं गणित 1 ते 20 या अंकाची बेरीज किती आली आपली 210 आणि त्यापैकी 10 किती आहेत त्यापैकी 1 ते 10 आणि 11 ते 20 या
एक ते वीस संख्येची बेरीज आली 210, त्यामध्ये निम्न समसंख्या असतात, निम्न विषम असतात. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं समसंख्येची किती आली 110, विषम संख्येची आली 100, बरोबर 210 आले. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. आता तुमच्या लक्षात आलं. आता ट्रिक नुसार मगाशी मी जसं सांगितलं तुम्हाला की शेवटची संख्या घ्यायची, तिला दोन ने भागायचं, तिचा वर्ग करायचा आणि पाय मिळवायचं समसंख्येची. आता विषम संख्या फार सोपी. आता या ठिकाणी शेवटची संख्या या, त्याच्यामध्ये शेवटची संख्या कोणती आहे, 1 ते 20 पर्यंत विचारल्या, शेवटची संख्या त्यांनी सांगितली आपल्याला 20. शेवटची संख्या कोणती आहे 20, भागिले 2 किती आले 10, 10 वर्ग लिहून टाका. किती सेकंद झाले आता पा, याच्यामध्ये 30 असेल, मग अशी सांगितलं मी तुम्हाला 1 ते 30 विषम संख्येची बेरीज किती आहे. आता शेवटची संख्या आहे 30, 30 भागिले 2 किती झाले 15, 15 लक्षात आलं तुमच्या की आपण ज्यावेळेस त्या गोष्टी पटकन करतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपलं उत्तर चुकणार नाही याची अधिक खात्री आहे. आता या ठिकाणी हीच गोष्ट जर दोनच मिनिट घेतो एक मध्ये संख्या राहून जाणार आहेत. एक शेवटची ट्रिक सांगतो तुम्हाला. ज्या वेळेस आपल्याला मधल्या संख्या विचारल्या जातात आणि मधल्या संख्या सांगितल्या जातात त्यावेळेस आपल्याला थोडीशी ट्रिक्स वेगळी वापरायची. आणि किपा एकदम सोपी ट्रिक्स आहे ती. एकदा तुम्हाला एका 9 ते 50 तुम्ही एवढ्या करू शकत नाही. एवढ्या समसंख्या घ्यायच्या त्याची बेरीज करायची तर फार वेळ लागणार आहे. आता त्यासाठी आपलं सूत्र आहे पहिली संख्या. पहिली संख्या 9 आहे, सम विचारली तर पहिली संख्या 9 होणार आहे का नाही. अशा वेळेस काय करायचं, जी लहान संख्या आहे तिची लहान संख्या घ्यायची 8. लहान संख्या किती घ्यायची 8, ही झाली आपली पहिली संख्या. पुढची घे 10, पुढची संख्या असेल 10. आधी शेवटची तर तुम्हाला माहितीये सम म्हणलं तरी समच आहे 50 भागिले 2 गुणिले एकूण संख्या 50 मधून 10 वजा केले 40 भागिले 20, 20 आणि 21 आपली एकूण संख्या असते. आता तुम्हाला माहितीये 60 भागिले 2 गुणिले 21 बरोबर 30 गुणिले 21 बरोबर 6. किती आलं उत्तर 630. म्हणजे 9 ते 50 हे मध्येच विचारलं म्हणून तुम्हाला हे सांगितलं. पहिली संख्या सम घ्यायची 10, दुसरी आहे आपली 50. आता हेच ट्रिक कस आहे, याची जर ट्रिक्स करायची असेल तर फार सोपं आहे. तर 9 घ्या पहिली संख्या, 50 घ्या. आता पहा 9 च्या अगोदरची संख्या सांगितली त्यांनी आपल्याला. 9 पूर्वीची जी समसंख्या आहे ती आहे 8 भागिले 2 बरोबर उत्तर आले 4. आता उत्तर 4 आल्याच्या नंतर 4 च्या लगतची संख्या 5 बरोबर 20. त्यानंतर इकडून 50 च्या अर्धे असतात 25, म्हणजे 50 भागिले 2 25 ची लगतची संख्या आहे 26, त्याचा गुणाकार आहे 650. आता काय करायचं, त्यामुळे त्या गुणाकार तुमचा काय गुणाकार तुम्हाला 650 20 630. आता मी इथं काय केलं, ज्यावेळेस मध्ये संख्या विचार जातात 9 ते 50 त्यावेळेस काय करायचं, 9 च्या जवळची अगोदरची लहान संख्या 8 आहे, 8 भागिले 2 किती आले 4, 4 च्या लगतची संख्या 5 20 ही झाली. एक संख्या मिळाली, दुसरी संख्या आहे 50,
पन्नास भागिले दोन पंचवीस, पंचवीसाला भेटते संख्या सव्वीस, त्यांचा गुणाकार सहाशे पन्नास, मोठ्या गुणाकारातून लहान गुणाकार वजा केला आपली सर्व संख्या. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये खूप काही घेण्यासारखं आहे. अजून तुमच्या त्रिकोणी संख्या, त्रिकोणी संख्या अतिशय सुंदर आहे. त्रिकोणी संख्या जवळजवळ तुम्हाला समजून सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये पाया कोणता आणि त्रिकोणी संख्या कोणती. पाया दिला असता त्रिकोणी संख्या कशी काढायची, तर जर पाया पाच असेल तर त्याच्या लगतची संख्या गुणिले सहा बरोबर सहा पंच तीस भागिले दोन पंधरा. तोंडी सांगतो कारण हे पुढे आपल्याला खूप मोठं आहे, ज्यावेळेस वेळ मिळत त्यावेळेस त्रिकोणी संख्या तुम्हाला निश्चित समजून सांगेल. आणि या ठिकाणी आज आपल्या नेवास तालुक्याचा आज हा शेवटचा क्लास, आणि शेवटच्या क्लासासाठी जी मला संधी दिली ते म्हणजे आपले आदरणीय करार साहेब, आमचे पायरी सर असतील, रोहित सर असतील, आणि ज्यांनी आतापर्यंत जे सगळं काही नियोजन आहे असे आमचे पंडित सर देवा सर, त्यांनी नियोजनाची अतिशय उत्कृष्टपणे पार पाडलं. आणि तुम्हालाही निकालाच्या शुभेच्छा. मुलांना जाता जाता सांगतो की उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी, घरट्याचं काय बांधता येईल तेव्हा, पण क्षितिजा पलीकडे जिद्द असावी ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि खरोखर जिद्द तुमच्यामध्ये आहे आणि त्या जिद्दीनं तुम्ही नक्कीच भरारी घेणार. आणि सर्व ही जी टीम आहे या टीमला मी धन्यवाद देतो. आणि यानंतर मला असं आपल्या तालुक्याचे आदरणीय शिक्षण अधिकारी कराड साहेब जॉईन आहेत, पंडित सरांना मी विनंती करतो की कराड साहेबांचा माईक ओपन करावा. पंडित सर. हा सर. हा एकच मिनिट साहेब. नाही ना, नाही तर ते म्हटलं मी होणार आहे. नाही 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 बरं, ठीक आहे तुम्ही से करा. ओके. पाल विद्यार्थी मित्रांनो, गेल्या एक महिन्यापासून नेवासा तालुक्यातील अतिशय तज्ज्ञ शिक्षकांनी मिशन आरंभ पाचवी शिष्यवृत्ती मार्गदर्शन तुम्हा सर्वांना केलेलं आहे आणि त्यावर आधारित चाचणी देखील झाली. एकापेक्षा एक सरस असे शिक्षकांनी एप्रिल महिन्यामध्ये दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजचा शेवटचं पुष्प जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सौंदाळा शाळेचे मुख्याध्यापक गुले सर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं तुमच्या समोर ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे सुंदर अशी तुम्हाला त्यांनी प्रेरणाही शेवटी दिलेली आहे. सर्व विद्यार्थी आणि आम्हाला नेवासा तालुक्याला सपोर्ट करणाऱ्या कार्ले मॅडम असेल किंवा आपले शिक्षणाधिकारी पाटील साहेब असतील, हे आपले या संपूर्ण मिशन आरंभाची सुरुवात करणारे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष हिरेकर साहेब, सर्वांचे नेवासा तालुक्याच्या वतीने माननीय कराड साहेब आणि आम्ही सर्व नेवासा तालुक्याची टीम सगळ्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि उद्यापासनं अकोला तालुका, अकोला तालुक्यातील तज्ज्ञ शिक्षक आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. मुलांनी याच वेळेला जॉईन व्हायचं आहे. धन्यवाद. गोडे सर, गोडे सर. हा बोला सर. रेकॉर्डिंग स्टॉप करा. स्टॉप रेकॉर्डिंग. ओके ओके. झाली नाही रेकॉर्डिंग स्टॉप.